अखेर महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय आज शिंदे सरकारने घेतला आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही घोषणा केली आहे त्यानुसार लिटर मागे पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपये कर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असे शिंदे यांनी सांगितले आहे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला त्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे सरपंच आणि नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली देशातील सर्वच राज्यांमध्ये सरपंच आणि नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीनंच आहे महाराष्ट्र सरपंच परिषदेमध्येही अशीच मागणी झाली होती थेट निवड झाली नाही तर सरपंच निवडीवेळी सक्षम उमेदवारांवर अन्याय होतो त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी करत आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक राज्याला एकोणनव्वद हजार सातशे पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली गेला असून शिरढोण टाकवडे इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे वारणा नदीतून आठशे एकोणतीस क्युसेक्स अंकली पुलाखालून बावन्न हजार चारशे एकोणचाळीस क्युसेक्स राजाराम बंधाऱ्यातून एकोणचाळीस एकशे त्रेपन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे राजापूर बंधाऱ्याजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी पस्तीस फूट झाली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी छत्तीस फूट झाली आहे मालवण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याशी संवाद साधताना निलेश राणे यांनी दादागिरीची भाषा वापरल्यामुळे राणेंवर जोरदार टीका होऊ लागली दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आता सत्ता बदलली आहे गाठ माझ्याशी आहे महाराष्ट्राचे टोक दाखवू का तुम्हाला अशा दादागिरीच्या भाषेचा वापर राणेंनी मालवण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी बोलताना केला होता त्यानंतर दमानिया यांनी ट्विट करत या तिन्ही राणे कंपनी समजतात काय स्वतःला असं म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून लवकरच महाराष्ट्रातही याची अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली उद्यापासून पुढील पंच्याहत्तर दिवस देशातील अठरा वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे त्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रातही या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवेळी दिली राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांच्या नवनिर्वाचित सरकारकडून राज्याच्या हितासाठीचे अनेक निर्णय घेतले जात आहेत आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली दरम्यान त्यांनी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या मागणीवरून हा निर्णय आम्ही घेत असल्याचंही सांगितलं तसेच बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय उत्पन्न अधिनियम सुधारणा दिली <्भी> महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत आज या नवनिर्वाचित शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारने रद्द केलेले काही निर्णय पुन्हा नव्याने घेण्यात आले ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आलेली नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक आता थेट पद्धतीनं होणार आहे तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक ही आता थेट पद्धतीनंच घेतली जाणार आहे त्याचबरोबर आता बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे याबरोबरच या नव्या सरकारकडून आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांसाठी सन्मान योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे